पहिल्यांदाच या शिवसेनेच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहिलेले आहेत, नेमक्या भावना काय आहेत? एकत्र आपण पहिल्यांदाच पक्षप्रवेशाच्या वेळी दिसताय, काय संदेश द्यायचा आहे? असं आहे की शिवसेना आणि भाजप एक इमोशनल युती, आम्ही 25 वर्ष सोबत राहिलो, ठीक आहे कधी नेत्यांची भांडणं झाली असतील, पण आम्ही विचाराने आणि मनाने एक आहोत. आणि त्यासोबत आज नीलमताईंचा प्रवेश होतोय, नीलमताईंचे आमचे व्यक्तिगत संबंध देखील आहेत, त्यामुळे साहजिकच माझी देखील इच्छा होती की या प्रवेशाला मी उपस्थित राहावं आणि नीलमताईंना शुभेच्छा द्याव्यात, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं की नीलमताई काही दुसऱ्या पक्षातनं प्रवेश करत नाही आहेत, तर आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम हे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात चाललेलं आहे, आणि त्याच विचारांवर विश्वास ठेवून नीलमताईंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे अतिशय रॅशनल अशा प्रकारचा विचार करून त्यांनी हा निर्णय केलेला आहे. आणि म्हणून मी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं नीलमताईंचे मनापासून अभिनंदन. देवेंद्र जी, सभापती बिठाने को लेकर चूंकि जो आंकड़ा कम था सरकार के पास, अब धीरे धीरे करके बढ़ता जा रहा है, अब क्या इस सेशन में सभापति का चुनाव होना तय हो जाएगा? अभी तो इसके ऊपर हम लोग बैठेंगे, तय करेंगे, अभी ये सारी चीजें तय नहीं की है, क्योंकि अभी आपको पता है कि हम दोनों हैं और हमारे साथ अभी एक तीसरे मित्र भी है, तो सब मिलकर बैठकर इसका निर्णय करेंगे.